नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल बस आगाराच्या परिसरात 3 बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी ताब्यात घेतले आहे. अली हाफिज शेख, रबीउल ममन शेख, मेसन किसलू मुल्ला अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही काही महिन्यांपासून नवी मुंबईतील दारावे गावात राहत होते. या तिघांनीही बांगलादेश आणि भारत सीमेवरून घुसखोरी करून ते विना पारपत्र नवी मुंबईत राहत होते. बांगलादेशातील नोडाईल जिल्ह्यातील जामवीर पडोली या गावातील हे तिघेही मूळ राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना लवकरच कायदेशीर कारवाईनंतर त्यांच्या मूळ गावी पाठवणार आहेत. या प्रकरणात अजून काही बांगलादेशी नागरिक नवी मुंबईत राहतात का याची चौकशी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक करत आहे. पनवेल शहरासह सिडको वसाहतींना पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वायाळ येथील पाणी शुद्धीकरण केंद्रातील मोटार पंप नादुरुस्त झाल्याने पुढील 8 ते 10 दिवस दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेतून पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र या दरम्यान पुढील काही दिवस पनवेलकरांना 30 ते 40% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. MJP पनवेल महापालिकेला आणि सिडको वसाहतींना नावाशेवा उपप्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील टप्पा 1 मधून पाणी पुरवठा करते. मंगळवारी मध्यरात्रीपासून वाया येथील केंद्रातील पाण्याचा पंप नादुरुस्त झाल्याने काम हाती घेतल्याची माहिती MJPचे उपविभागीय अभियंता KB पाटील यांनी सांगितले. MJPने याबाबत करंजाडे, डेरिवली, वडघर, विचुंबे, उसरली, बेलवली, वारदोली, नांदगाव, कुडावे या गावांसह सिडको महामंडळ, पनवेल महापालिका, बेलापूर रेल्वे प्रशासन, वीज महावितरण कंपनी यांनाही नोटीसीद्वारे कळवले आहे. MJPने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पनवेल महानगरपालिका आणि सिडको मंडळाच्या व्यवस्थापनाने पाणी कपातीदरम्यान पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे सुचवले आहे. गणेशोत्सव दिवाळीमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडे अपुरे पोलीस बळ असल्याने पनवेल महापालिकेने अतिरिक्त मदतनीस सुरक्षा रक्षक देण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी तातडीने महाराष्ट्र सुरक्षा दलाकडील 60 सुरक्षा रक्षक दिले होते. सध्या हे सुरक्षा रक्षक पनवेल महापालिकेच्या ताफ्यात तैनात झाल्यानंतर त्यामधील 45 सुरक्षा रक्षक नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने पनवेल पालिका क्षेत्रातील विविध वाहतूक पोलीस ठाण्यांमध्ये हे सुरक्षा रक्षक कर्तव्यावर पाठवल्याने सध्या हेच सुरक्षा रक्षक पनवेलच्या चौकाचौकात वाहतूक नियमन करताना दिसत आहेत. पनवेल महापालिकेत सत्ता असताना पालिकेच्या सभागृहात यावर चर्चा झाली. त्यानंतर विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरील सदस्यांचे एकमत झाल्यावर सुरक्षा रक्षक नेमण्याचे ठरले. एकमताने महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला. यासाठी महिन्याला 12 लाख रुपये वेतन दिले जाणार आहे. वर्षाला 1,44,00,000 रुपये पालिका वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदतनीस पोलिसांना देणार आहे. पनवेळजवळील करंजाडे इथे एका महिलेचे 2,90,000 रुपये किमतीचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेळ शहर पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने समांतर तपास करून नेरूळ येथून ताब्यात घेतले आहे. करंजाडे येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची तक्रार पनवेळ शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यासंदर्भात पनवेळ शहर पोलीस ठाण्याचे नाईक प्रवीण मेथे, हवालदार अमोल पाटील, हवालदार परेश म्हात्रे आणि गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेळच्या पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला. यावेळी आरोपी मोहम्मद अजमेरी इब्राहिम खान या नेरूळ परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत अधिक तपास नाईक प्रवीण मेथे करत आहेत. खोपोलीजवळील ताकई साजगाव येथे आजपासून भरणाऱ्या यात्रेने रायगडसह कोकणातील यात्रा महोत्सवाला प्रारंभ होईल. या निमित्ताने 15 दिवस हा परिसर गजबजणार आहे. खोपोली पेन रस्त्यावरील धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या ताकईच्या विठ्ठल मंदिरातील यात्रेस कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ होतो. ही यात्रा बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणूनही ओळखली जाते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करण्यासाठी या ठिकाणी आले होते. मिरच्या घेतल्यानंतर त्यांची रक्कम त्यांना मिळाली नाही, त्यामुळे तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या नावाने बोंबा मारल्या होत्या. तेव्हापासून विठ्ठलाने सेवकाच्या रूपात येऊन सर्व पैसे वसूल करून दिले अशी आख्यायिका या यात्रेबाबत येथील ग्रामस्थ सांगतात. ताकई देवस्थान समिती आणि खोपोली
नगरपालिकेच्या संयुक्तरित्या यात्रेचे नियोजन केले जाते. एकादशीच्या दिवशी परिसरातून अनेक दिंड्या येथील विठ्ठल मंदिरात येतात. ज्ञानबा तुकारामच्या अखंडपणे सुरू असलेल्या जयघोषामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय होते. माणसे जपणारे व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान अरुणशेठ भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून शांतिवन फाटा ते भोकरपाडा आणि चिपळे भोकरपाडा रस्त्याचे भूमिपूजन तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा परिषद सेस फंडातून भानगर ते चिंचवली फाट्यापर्यंत तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे सुकापूर भाजपतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण, दोन रस्त्यांचे उद्घाटन, एका रस्त्याचे भूमिपूजन आणि स्वच्छतागृहाचे उद्घाटन केले गेले. भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यात भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आढावा घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा महेसकर पाटणकर, सुधीर सावंत यांच्यासह व्हॉइस ॲडमिरल डी के त्रिपाठी, रिअर ॲडमिरल ए एन प्रमोद, रिअर ॲडमिरल मनीषा चड्ढा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमांच्या समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश दिले. राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच 10% ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात 3495 एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. तसेच बसस्थानकाच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरा मोहरा बदलावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत एसटी महामंडळाला 20 नोव्हेंबरला एका दिवशी 36.73 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील नेट परीक्षेप्रमाणेच राज्याची सेट परीक्षाही वर्षातून दोनदा घेण्याचा विचार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठीत केलेल्या समितीच्या निर्णयाच्या आधारे हे नवे बदल अपेक्षित आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील घेतली जाणारी यंदाची सेट परीक्षा जरी ऑफलाईन असली तरी त्यानंतरची परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार आहे. विद्यापीठाकडून शेवटच्या ऑफलाईन सेटचे आयोजन करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात घोषित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे 1 महिन्याचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे या गोष्टींसाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. महाविजय 2024 अंतर्गत मुंबईतील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या प्रशिक्षण वर्गात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी नाही तर देशासाठी महत्वाची आहे असे प्रतिपादन केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार मंचावर उपस्थित होते. यावेळी देवेंद्र
फडणवीस म्हणाले की सगळ्या मतदारसंघात आणि सगळ्या बूथवर भाजप मजबूत करायचं आहे. जिथे मित्रपक्ष लढतील तिथे त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभे राहायचे आहे. आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाची आहे. कारण ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला पुढे नेले आहे त्यामुळे 2024 ते 2029 हा काळ भारतासाठी निर्णायक असणार आहे. यासाठी सर्वांनी ध्येय समोर ठेवून काम करावे अशा सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या.